पालकमंत्री सतेज पाटील बुधवारी रात्री मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले कोल्हापुरात दाखल होताच त्यांनी कोल्हापूर शहरातील पुराचा धोका संभावणाऱ्या भागांना भेटी दिल्या पुरस्थितीचा सामना करण्यासंदर्भात महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली त्यांच्या या तत्परतेचं लोकांमधून कौतुक होतं मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वेगानं वाढ झाली आहे बुधवारी सायंकाळीच पंचगंगा इशारा पातळीच्या जवळपास पोहोचल्यानं कोल्हापूर शहरातील नदीकाठच्या भागाचा पुराचा धोका वाढला या परिस्थितीत त्या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासह मालमत्तेचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी काय दक्षता घ्याव्यात याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुराचा संभाव्य धोका पोहोचणाऱ्या शहरातील भागांची पाहणी केली मुंबईहून आल्यानंतर त्यांनी थेट शहराच्या विविध भागांना भेट दिल्यानं यंत्रणासुद्धा सतर्क झाल्या आमदार चंद्रकांत जाधव महापौर नीलफर आजरेकर गटनेता शारंगधर देशमुख आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह नगरसेवक राहुल चव्हाण माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे सामाजिक कार्यकर्ते अश्पाक आजरेकर अमर समर्थ यावेळी उपस्थित होते नामदार सतेज पाटील यांनी गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शहरात पाणी शिरण्याची वाट न बघता त्या अगोदरच आवश्यक त्या उपाययोजना आखण्याबाबत पूरबाधित क्षेत्रातील लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या तसंच स्थानिक नगरसेवकांकडून पुराचा धोका संभवणाऱ्या भागातील अडचणी जाणून घेतल्या पावसाचा जोर वाढल्यानं मुंबईतून कोल्हापूरला धाव घेत तातडीनं शहरात पाहणी करत नामदार सतेज पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक होतंय